did my MD in preventive and social medicine. Mm-hmm. Preventive social medicine. Yeah. Uh-huh. And the word malnutrition was coined by me for the first time. And so I came in light and the problem of Melghat, that people, they die due to malnutrition. Yes. That also came in light. There, there is no doctor. David Werner नावाचे स्पॅनिश मिशनरी आहे. त्यांचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर चित्र होतं की लोक पेशंटला उचलून घेऊन चाललेले आहेत आणि खाली लिहिलं हॉस्पिटल 30 miles. तर नुसतंच खेड्यात जाण्यापेक्षा शेवटचा माणूस जिथे राहतो, जिथे आरोग्यसेवा पोहोचत नाही, तिथपर्यंत आपण जावं अशा उद्दिष्टाने मी फिरलो. आणि बेराहगड, जिथे जाण्याचा रस्ता नाही असं ठिकाण, इथे आल्यानंतर पाहिलं तर काहीच सोय नव्हती. पिण्याचं पाणी नाही, रस्ता नाही. 40 kilometers आम्हाला पायी यावं लागत असं. जवळजवळ 15 वर्ष आम्ही पायी आलो इथपर्यंत. बेराहगड गावाच्या नावामुळे बेराहगड, जिथे जाण्याचा रस्ता नाही असं ठिकाण. लाइट कधी येते इकडे? लाइट 10 नंतर येईल का? पण तुमचा काही चार्ज होणार नाही का? कारण आमचे मोबाईलही चार्ज होत नाही तितकं लाईट असतं. कमी असतं व्होल्टेज? हा, इतकं व्होल्टेज कमी असतं. फक्त फिलामेंट दिसतो, वीज आहे असं म्हणायचं. त्याला सुरुवातीला असतं 5-7 मिनिट जवळ मोटारी सुरू होत नाही. पाठपंप सुरू झालं की सांगतो काहीच नाही. इथे प्रश्न फक्त डॉक्टर म्हणून नव्हते, इथे प्रश्न माणसांचा डॉक्टर म्हणून जरी मी आलो तरी इथे गुरांचा डॉक्टर नव्हता, अजूनही नाही. त्यामुळे गुरांची बाळंतपण मलाच करावं लागायची. इथे शेतीचा डॉक्टर नाही, त्यामुळे शेतीमध्ये हरभरा मरायचा, तूर मरायची. लोक माझ्याकडे शेतीची झाडं घेऊन आले किंवा आमचे शेत वाळते आहे, त्यांना सांगत त्या डॉक्टर जर माणसांना मुलांना जगू शकतो तर याला झाडांचे समजेल. आपण जे केलं ते आपल्या स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या आनंदासाठी केलं, त्या अवॉर्डसाठी नाही केलं. अवॉर्ड्स मिळाले तर कसं असतं की आपण रस्त्याने जात असतो, रस्त्याने जाताना काही थांबे असतात, सावली असतात झाडांच्या, आपण तिथे थोडा वेळ विसावा घेतो आणि पुढे जातो. आणि त्यानंतर आपण त्या सावलीची आठवण किती ठेवतो किंवा त्या थांब्याची आठवण किती ठेवतो, हा प्रवास अविरत सुरू आहे. आणि तो स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या समाधानासाठी सुरू आहे. आणि अवॉर्ड मिळालेत काय किंवा न मिळालेत काय, त्यांनी याच्यावर काही परिणाम झालेला नाही आहे.